So students, we are seeing class 10 geometry chapter number 3, that is circle. Okay, in the previous video we have finished exercise 3.1. it is done. Now we are moving to practice set 3.2. Okay, before doing practice set 3.2, we are going to discuss some definitions. See, what are they? First point is touching circles. दोन सर्कल्स आहेत जे एकमेकांना काय करतात, टच करतात. टच करताय म्हणजे एकमेकांना ते फक्त एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करताय. लक्षात घ्या हा, वेन टू सर्कल्स आर टचिंग इच अदर, इट मीन्स दॅट दे आर इंटरसेक्टिंग इच अदर इन ए सिंगल पॉइंट. एका सिंगल पॉइंट मध्ये ते एकमेकांना काय करताय, टच करताय. पहा, हा एक सर्कल आहे, सर्कल आहे असं कन्सिडर करा. त्याचा सेंटर आहे ओ, आणि मी दुसरा सर्कल असा ड्रॉ केला की जो या सर्कलला फक्त एका पॉइंट मध्ये टच करतो. ओके, तर हे झाले तुमचे दोन टचिंग सर्कल्स. ओके, हे टच कुठे करतायत? टच एक्सटर्नली. दीज आर टू सर्कल्स टचिंग एक्सटर्नली. ओके, यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, एकमेकांचा पॉइंट ऑफ टच, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, सपोज तो आहे ए. या केसमध्ये ए इज वॉट? इट इज युअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल्स. ओके, अशी पण सिच्युएशन असू शकते की हा एक सर्कल आहे, दुसरा सर्कल याला इंटरनली टच करतो आतमध्ये. दिस इज ए, म्हणजे काय म्हणू आपण याला, दोन सर्कल्स एकमेकांना टच करतात इनसाइड. ओके, याचा सेंटर आहे सपोज काय नाव देऊया याला, ए, याचा बी, आणि याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे सी. ओके, दीज आर टू सर्कल्स टचिंग इंटरनली. ओके, दीज आर टू सर्कल्स टचिंग इंटरनली. तर हे लक्षात घ्या, दोन सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली पण टच करू शकतात आणि इंटरनली पण टच करू शकतात. ओके, याचा एक थेरम आपल्याला आता पाहायचा आहे, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. पहा, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स काय म्हणतो हा थेरम? थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, सी what does this tells us, that adi yacha statement pahuya apan. Statement: if two circles touch each other, if two circles touch each other, their point of contact lies on the line joining, on the line joining their centers. म्हणजे काय, आपण जी वरती डायग्राम काढली, ओ पी हे दोघं सेंटर्स आहेत वेगवेगळ्या सर्कल्सचे, आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे ए. हा, हे तिघं एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात असा याचा अर्थ होतो. ओ, ए अँड पी, दिस थ्री पॉइंट्स लाईज इन द सेम lies on the same line. असा ह्या थेरमचा अर्थ होता. याला आपण काय करायचं हे प्रूव करूया. ओके, सी, प्रूव करण्यासाठी आपण दोन, आपल्याजवळ दोन कंडिशन्स आहेत. एक तर ते सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच करू शकतात और इंटरनली टच करू शकतात, बरोबर आहे ना. आपण काय कन्सिडर करू, आपण कन्सिडर करू, एक कंडिशन कन्सिडर करू की सपोज दे आर टचिंग एक्सटर्नली. हा माझा एक सर्कल आहे, हा दुसरा सर्कल आहे. ओके, याचा सेंटर आहे ए, याचा सेंटर आहे बी. ओके, आणि सपोज हा आहे यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, याला नाव देऊ आपण सी. ओके, आधी गिवन लिहा,
गिवन। पहा काय दिलेलं आहे, ए अँड बी आर सेंटर्स ऑफ टू सर्कल्स अँड सी इज इट्स पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। टू सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी आर टचिंग इच अदर आर टचिंग इच अदर अँड सी इज देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। ओके, हे तुम्हाला दिलेलं आहे, सी इज देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। टू प्रूव काय करायचं आहे तुम्हाला, टू प्रूव करायचं आहे सी लाईज लाईज एल आय ई एस लाईज ऑन, आपण काय म्हणू याला, लाईन ए बी। ए बी मधून जाणारी जर मी लाईन ड्रॉ केली तर त्या लाईनवर सी हा पॉइंट लाय करतो, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव करायचं आहे। ओके, त्यासाठी प्रूफ लिहूया। आता प्रूफ पहा, प्रूफमध्ये काय म्हणायचं, आपण लेट आपण काय करूया, सी पॉइंटमधून जाणारा एक टँजेंट ड्रॉ करूया। स्ट्रेट लाईन ड्रॉ करा, हा ड्रॉ टँजेंट एल पासिंग थ्रू सी। ओके, सी पॉइंटमधून पास होणारा एक आपण टँजेंट ड्रॉ केला। ओके, आता हा टँजेंट ड्रॉ केल्यानंतर तुम्ही म्हणू शकता देअरफोर लाईन एल इज टँजेंट टू सर्कल विथ सेंटर ए as well as two circle with center B। हा दोन्ही सर्कलला काय आहे, टँजेंट आहे। देअरफोर मी असं लिहू शकते का की A पॉइंट पासून जर मी रेडियस जॉईन केली C पाशी आणि B पॉइंट पासून पण मी रेडियस जॉईन केली सी पाशी, तर मी असं म्हणू शकते का ए सी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल अँड बी सी इज अल्सो परपेंडिक्युलर टू लाईन एल, म्हणू शकते मी। हा काय आहे, तुमचा टँजेंट रेडियस थेरम आहे, टँजेंट थेरम आठवत आहे, म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ काढलेली रेडियस ही जी आहे ह्या काय करते, 90 degrees अँगल करते, इकडून पण 90 degrees अँगल आणि इकडून पण 90 degrees अँगल। देअरफोर हे दोघं परपेंडिक्युलरमुळे तुम्हाला मिळाला अँगल ए सी बी इक्वल टू 90 + 90 इक्वल टू 180 degrees। ए सी बीचा अँगल किती झाला, 180 degreesचा झाला। देअरफोर यू कॅन से दॅट ए सी बी इज ए स्ट्रेट लाईन। ए सी बी काय मिळाली तुम्हाला, स्ट्रेट लाईन मिळाली। देअरफोर यू कॅन से दॅट सी लाईज ऑन लाईन ए बी, सी ए बी या लाईनवर पॉइंट आहे, हेन्स प्रूव्ड। ओके, हेन्स प्रूव्ड। सो धिस इज द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स। ओके, कठीण आहे का, नाही, ठीक आहे। याच्यावर बेस्ड आपल्याला करायची आहे प्रॉब्लेम सेट 3.2। ओके, लेट अस स्टार्ट इट। एक पॉइंट अजून पाहूया बिफोर स्टार्टिंग दिस थेरम, व्हॉट इज इट, सी। आता जेव्हा आपण ही कंडिशन कन्सिडर केली होती, अशी कंडिशन, ओके, हा पॉइंट ए, हा पॉइंट होता तुमचा सी आणि हा पॉइंट आहे बी। ओके, या कंडिशनमध्ये जेव्हा टू सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नली इंटरसेक्ट करतात, एक्सटर्नली टच करतात, त्या कंडिशनमध्ये तुम्ही लिहू शकता डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स इक्वल टू ए सी प्लस सी बी। दोन सेंटर्समधलं डिस्टन्स ए सी प्लस सी बी म्हणजे पहिल्याची रेडियस प्लस दुसऱ्याची रेडियस,
पहिल्या सर्कलची रेडियस प्लस दुसऱ्या सर्कलची रेडियस असं तुम्ही लिहू शकता. आणि जेव्हा ते एकमेकांना इंटरनली टच करतात, ओके, त्या कंडिशनमध्ये दोन सेंटर्समधला डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल ए बी, तर या केसमध्ये डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स तुम्ही काय कराल? मोठ्या सर्कलची रेडियस मायनस छोट्या सर्कलची रेडियस, म्हणजे तुम्ही या कंडिशनमध्ये लिहू शकाल बी सी मायनस ए सी. ओके, या दोन गोष्टी तुम्हाला नोट करायच्या आहेत, ठीक आहे? चला एक्झरसाइजला स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 3.2. फर्स्ट प्रॉब्लेम पहा काय आहे. टू सर्कल्स हॅविंग रेडाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. तुम्हाला काय दिलेलं आहे? दोन सर्कल्स टच इच अदर इंटरनली. मी डायग्राम ड्रॉ नाही केली तरी पण चालेल, पण इथे लक्षात ठेवा की ते एकमेकांना इंटरनली टच करतात, लाईक धिस असे. ओके, आणि आपल्याला फाइंड करायला लावलं आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. काय कराल? डिस्टन्स विल बी द सबट्रॅक्शन ऑफ देअर रेडियस. तर इथे आपण पहिले लिहून घेऊया. हिअर सपोज आर वन इक्वल टू 3.5 सेंटीमीटर, आर टू इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. देअरफोर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इक्वल टू मोठी रेडियस आधी मायनस छोटी रेडियस इक्वल टू 4.8 मायनस 3.5 इक्वल टू जितके आले तितके सेंटीमीटर्स. ओके, करा हे प्रॉब्लेम. लेट अस सी द सेकंड प्रॉब्लेम. टू सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. आता याच्यामध्ये एक्सटर्नली टच करतात ते, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. सोपं आहे. आर वन इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, आर टू इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. दे आर टचिंग एक्सटर्नली, देअरफोर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इक्वल टू काय होईल? आर वन प्लस आर टू. ॲडिशन होईल आता, म्हणजे 5.5 प्लस 4.2 इक्वल टू इतके सेंटीमीटर्स. ओके, करा सॉल्व. लेट अस सी द थर्ड प्रॉब्लेम नाउ. इफ रेडाय ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, ओके, draw figure of these circles touching each other externally and b internally. काय करायचं आहे तुम्हाला? दोन सर्कल्स ड्रॉ करायचे आहेत. काय करा? एक 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या आणि 4 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करा. हे तुम्हाला जॉमेट्रिक इन्स्ट्रुमेंटचा यूज करून काढायचं आहे. हा मी फक्त मेथड सांगते आहे. ए पॉइंट घ्या, तिथून 4 सेंटीमीटरची रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करून घ्या. धिस इज युअर स्टेप नंबर 1. ओके, त्यानंतर 2.8 सेंटीमीटर तुम्हाला आधी आर्कमध्ये घ्यायचं आहे, जे तुमचं प्रोट्रॅक्टर हे असतं, काय म्हणतो आपण त्याला, आर्क असतं ना मेजरिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला आधी 2.8 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन घ्यायचं आहे. आणि त्याचा चाप आधी तुम्हाला पहिले इनिशियल पॉईंट इथून घ्या आणि इथे पॉईंट मारून घ्या आधी तुम्ही 2.8चा. ओके, त्याला सेंटर नाव द्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर या डिस्टन्सचा आर्क सर्कल तुम्हाला इथे ड्रॉ करायचं आहे. मोजून मापून काढा, माझ्यासारखं काढू नका. ओके, ही डायग्राम झाली फर्स्ट डायग्राम. एक्सटर्नली टच केलं त्यांनी, त्यांची ॲडिशन किती होईल? 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर. ओके, सेकंड कंडिशनमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? आधी 4 सेंटीमीटरचा सर्कल काढून घ्या. ओके, त्यानंतर 2.8 पुन्हा 2.8 आर्कमध्ये घेऊन त्या डिस्टन्सचा
इनिशियल पॉइंट सेंटर आधी मध्ये मार्क करून घ्या आणि त्यानंतर त्याचा सर्कल ड्रॉ करा. ओके, असे तुम्हाला दोन सर्कल्स मिळतील. ट्राय करा, पहा, जमायला पाहिजे हा डायग्राम्स. ओके, प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट पहा. सिच्युएशन काय आहे? द सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ॲट आर. दोन सर्कल्स आहेत सेंटर पी अँड क्यू असणारे, एकमेकांना एक्सटर्नली टच करताय आर पॉइंटमध्ये. ए लाईन पासिंग थ्रू आर मीट द सर्कल्स ॲट ए अँड बी रिस्पेक्टिवली. आर पॉइंटमधनं पास होणारी एक लाईन आपण ड्रॉ केली जी दोन्ही सर्कल्सला ए व बी पॉइंटमध्ये काय करतायत, टच करतायत. प्रूव दॅट सेगमेंट ए पी इज पॅरल टू सेगमेंट बी क्यू. ए पी सेगमेंट बी क्यूला पॅरल आहे, पहिली गोष्ट ही प्रूव्ह करायची तुम्हाला. सेकंड थिंग, ट्रायंगल ए पी आर, ए पी आर इज सिमिलर टू आर क्यू बी हे प्रूव्ह करायचं आहे. आणि थर्ड, अँगल आर क्यू बी काढायचा आहे जर पी ए आर इक्वल टू किती आहे 35 डिग्री असेल तर. पी ए आर तुमचा 35 आहे, तुम्हाला पी ए आर हा 35 आहे तर तुम्हाला काय काढायचं आहे, आर क्यू आणि बी काढायचं आहे, म्हणजे हा अँगल काढायचा आहे. कसं काढणार पाहतं, आधी पहिली सिच्युएशन पहा काय दिलेली आहे. दोन सर्कल्स एकमेकांना काय करतायत, एक्सटर्नली टच करतायत आर पॉइंटमध्ये. तुम्ही केअरफुली पहा, इथे तुम्हाला दोन ट्रायंगल्स मिळतात ए पी आर आणि आर क्यू बी. तुम्ही जर हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केले तर तुम्ही काय प्रूव्ह करू शकाल की म्हणजे आधी कॉन्ग्रुएंट नाही, सॉरी, सिमिलर हे दोन ट्रायंगल प्रूव्ह करा, त्यानुसार तुम्ही हा अँगल आणि हा अँगल इक्वल प्रूव्ह करू शकाल. ओके, मग अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी लावून तुम्ही ह्या दोन लाईन्स काय म्हणू शकता, पॅरलल म्हणू शकता. पहा, फर्स्ट थिंग, इन ट्रायंगल ए पी आर अँड ट्रायंगल बी क्यू आर काय म्हणू शकतो पहा. आपण तुम्ही असं म्हणू शकता की काय पहा, तर एक मिनिट, आपल्याला हे सेकंड नंबरला तेच प्रूव्ह करायचं आहे ना, दोन ट्रायंगल सिमिलरच प्रूव्ह कराय. तर जॉमेट्रीमध्ये सिक्वेन्स महत्त्वाचं आहे, म्हणजे ही पहिली स्टेप झाल्याशिवाय मी दुसऱ्याला प्रूव्ह नाही करू शकत. मी जर हे आधी प्रूव्ह केलं तर आपलं सिक्वेन्स नको बिघडायला. ज्या स्टेपमध्ये प्रूव्ह दॅट आलं आहे ना, त्या स्टेपमध्ये आपल्याला ते करता यायला पाहिजे. तर बघ, आपण ती प्रॉपर्टी इथे नाही वापरू शकत. आता आपण दुसऱ्या कुठल्या तरी प्रॉपर्टीचा विचार करूया. पहा, इन ट्रायंगल ए पी आर अँड बी क्यू आर, ए पी आर जर मी विचार केला पहा, तर मी असं म्हणू शकते का की ए पी सेगमेंट म्हणूया, सेगमेंट ए पी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी आर म्हणू शकतो का? येस, का? कारण हे दोघं कसे आहेत, रेडियस ऑफ रेडाय ऑफ सेम सर्कल. ओके, सेम सर्कलचे रेडाय आहेत. देअरफोर यांचे जे अँगल्स असतील पहा, अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट होईल तुमचा अँगल पी ए आर, म्हणजे हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल सेम मेजरचे होतील का, कारण की हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे. अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल पी आर ए, वाय? बिकॉज प्रॉपर्टी ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोस्केलस ट्रायंगलची प्रॉपर्टी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके, अँड सेगमेंट आर क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट क्यू बी या ट्रायंगलमध्ये. देअरफोर तुम्ही म्हणू शकता अँगल सेम प्रॉपर्टी. अँगल कोणता आहे हा, क्यू ही साईड आणि ही साईड इक्वल असल्यामुळे क्यू आर आणि क्यू बी कसा आहे तुमचा, कॉन्ग्रुएंट आहे. अँगल त्याच्याशी रिलेटेड अँगल क्यू आर बी, अँगल क्यू आर बी इज कॉन्ग्रुएंट अँगल क्यू बी आर. रिझन काय, याचं रिझन रेडाय ऑफ सेम सर्कल आणि याचं काय आहे प्रॉपर्टी,
ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल. ओके, ह्या दोन प्रॉपर्टीजचा यूज करून आपण ह्या दोन गोष्टी म्हटल्या. आता काय होईल पहा, अँड तुम्हाला दिसतंय का इथे, केअरफुली पहा डायग्राममध्ये, हां या साईडला होणारा हा अँगल आणि हा, हे एकमेकांचे अपोजिट अँगल्स आहेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स इक्वल असतात, म्हणजे मी म्हणू शकते अँगल पी आर ए कॉन्ग्रुएंट अँगल क्यू आर बी. पी आर ए कॉन्ग्रुएंट क्यू आर बी, रिझन काय आहे यांचं, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे कोणते अँगल्स आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. देअरफोर पहा इथे पी आर ए आणि क्यू आर बी दोन सेंटेन्सेसमध्ये. ओके, याला मी इक्वेशन वन म्हणते, याला टू म्हणते, याला थ्री म्हणते. जर या दोन साईड्स इक्वल असतील तर या दोन पण इक्वल असायला पाहिजे. साईड्स म्हणजे इक्वेशनच्या साईड्स आय एम टॉकिंग अबाउट. हा, नाही तर तुम्ही म्हणाल मॅम हे तर अँगल्स आहेत, तर म्हणजेच मी असं म्हणू शकते की फ्रॉम वन टू अँड थ्री काय म्हणू शकतो. हे पहा, या दोन जे आहे पी आर ए आणि क्यू आर बी जर इक्वल असेल तर पी ए आर आणि क्यू बी आर कसे असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल क्यू बी आर. ओके, आता पी ए आर पहा तुमचं कुठल्या पोझिशनला आहे. पी ए आर म्हणजे हा अँगल आणि क्यू बी आर, क्यू बी आर म्हणजे हा अँगल. हे दोघं अँगल्स पहा, जर मी हे ट्रान्सवर्सल कन्सिडर केलं तर हे अपोजिट साईडला येणारे अँगल्स आहेत, म्हणजे हे अल्टरनेट अँगल्स आहेत. देअरफोर मी असं म्हणू शकते की सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी क्यू. का? बिकॉज प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. प्रॉपर्टी ऑफ वॉट? अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्सच्या प्रॉपर्टीनुसार मी हे म्हणू शकते. ओके, सो ह्या झाला पहिला पार्ट आपला. ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगलनुसार हे दोन ट्रायंगल्स काय आहे, हे दोन सेगमेंट काय आहेत, इक्वल आहेत. हा फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट तुम्हाला सांगितलेला आहे की प्रूव दॅट दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. पहा इथे होऊन गेलं प्रूव, एक हा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स इक्वल आहेत आणि हा अँगल पण इक्वल आहे, म्हणजे ए ए टेस्टनुसार दोन ट्रायंगल्स आरामात तुम्ही प्रूव्ह करू शकता सिमिलर ट्रायंगल आहे. कसं म्हणाल पहा, तर मी पहिली सिच्युएशन हीच म्हणते, याला मी फोर्थ नाव देऊया, अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल क्यू बी आर. रिझन काय आहे? फ्रॉम इक्वेशन नंबर फोर. अँड अँगल क्यू आर बी, सॉरी थर्ड इक्वेशन मी पुन्हा यूज करते, व्हर्टिकली अपोजिट अँगलवाला, अँगल पी आर ए कॉन्ग्रुएंट अँगल क्यू आर बी. का? कारण मी इथे लिहिते आता फ्रॉम थ्री, हेच रिझन पुन्हा लिहिल्यापेक्षा मी इक्वेशनवरून डायरेक्टली यूज केलं ना, मग मी फ्रॉम थ्री आणि फोर म्हणू शकते. देअर फोर ट्रायंगल कोणता तुमचा, फार काही प्रूव्ह करावंच लागलं नाही. ए पी आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल कोण? आर क्यू बी. रिझन काय लिहाल? ए ए टेस्ट, ए ए टेस्ट. आता पहा, आर क्यू बी तुमचा 35 दिलेला आहे, मग पी ए आर किती होईल? नाही, आर क्यू बी हा नाही आहे, आर क्यू बी हा 35 आहे, तर पी ए आर किती होईल? पी ए आर काढावा लागेल तुम्हाला. कसा काढाल पाहतं, मी पुढच्या पेजवर जाते. पहा ही सिच्युएशन काय आहे. थर्ड प्रॉब्लेम, अँगल आर क्यू बी इक्वल टू किती? अँगल पी ए आर इक्वल टू दिलाय तुम्हाला 35 डिग्री. आता आर क्यू बी हा इक्वल असेल तुमच्या कशाच्या? ए पी आरच्या. ओके, आपण काय करूया, इन ट्रायंगल ए पी आर लेट, लेटची पण आवश्यकता नाही तुम्हाला, ए हे दोन अँगल्स इक्वल दिलेले आहेत ना, पी ए आर 35 डिग्री दिलेला आहे. तुम्ही म्हणू शकता अँगल पी ए आर प्लस अँगल, पहा कुठला, पी ए आर म्हणजे हा अँगल, या अँगलचं नाव होईल अँगल ए पी आर, अँगल ए पी आर प्लस हा अँगल होईल तुमचा अँगल ए आर पी. अँगल ए आर पी इक्वल टू किती होईल?
इक्वल टू होईल 180 डिग्री. देअरफोर पी ए आर माहिती आहे का आपल्याला? येस, 35 डिग्री. प्लस अँगल ए पी आर माहिती नाही, प्लस ए आर पी पण किती होईल? 35 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. का? कारण हे दोन अँगल्स इक्वल असतील ना आयसोस्केलस. ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार 35 प्लस 35 होतात 70. अँगल ए पी आर इक्वल टू किती होईल? 180 मायनस 70 म्हणजे 110. अँगल ए पी आर इक्वल टू 110. देअरफोर अँगल ए पी आर म्हणजे हा जर 110 असेल तुमचा, तर आर क्यू बी पण किती व्हायला पाहिजे? 110 असायला पाहिजे. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी यूज करून तुम्ही प्रूव्ह करू शकता. ठीक आहे, इथे आपण 4 प्रॉब्लेम्स सॉल्व केले. 5th प्रॉब्लेम जो आहे, म्हणजे आता आपला एक प्रॉब्लेम याचा बाकी आहे, तो आपण काय करूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया आणि त्यानंतर मग पुढे जाऊया. ओके, बाय.